मालिका विश्वातील मालिकेच्या यशाचं मोजमाप होतं ते TRP रेटिंग पॉइंट नुसार. मालिका जुनी असो व नवी, यापेक्षा ती मालिका प्रेक्षकांना किती भावते हे महत्वाचं, आणि यातूनच TRP रेट वाढत जातो. गेल्या वर्षभरापासून मराठी मालिकांच्या TRP यादीत खूप मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले. परंतु स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने गेले अनेक आठवडे पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे स्टार प्रवाहसह अनेक मराठी वाहिन्या जुन्या मालिकांमध्ये बदल करत आहेत, पण नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नंबर 1 वर आपली मालिका असूनही स्टार प्रवाहवर काही जुन्या मालिका बंद करून घरोघरी मातीच्या चुली, साधी माणसं, येड लागलं प्रेमाचं या 3 नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित झाल्या. एवढंच नाही तर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका देखील आता लवकरच स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे. त्या पाठोपाठ झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका सुरू झाली. तर ड्रामा ज्युनियर सारखा रियालिटी शो आता काहीच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढंच नाही तर या वाहिनीवरील फक्त मालिकांमध्येच बदल नाही झाला तर संपूर्ण वाहिनीची थीम देखील बदलली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीला एक नवं रूप मिळालं आहे. तर दुसरीकडे सोनी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकांची रीगच लागली आहे. जय जय शनिदेव, भूमिकन्या, साथ घालते निसर्ग राजा या नव्या मालिकांनंतर तू भेटीशी नव्याने ही मालिका देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीच्या प्रमुख पदी दिग्दर्शक केदार शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर हसतायना हसायला पाहिजे हा शो आणि इंद्रायणी, अबीर गुलाल व अंतरपाठ या नव्या मालिका सुरू झाल्या. त्या पाठोपाठ काही दिवसांपूर्वीच बहुप्रतीक्षित असलेल्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची घोषणा झाली. त्यामुळे मराठी मालिका आणि वाहिन्या TRP यादीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी चांगलीच मेहनत घेत आहेत. तर नवीन प्रदर्शित झालेल्या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.